आर्लीन निर्मितीच्या वतीने लेखक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले 3 पैशाचा तमाशा या नाटकाचे सादरीकरण 22 अंध मुले येत्या 12 जुलैला बालगंधर्व रंगमंदिरात करणार आहे. या नाटकाच्या ध्वनीमुद्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 40 वर्षापूर्वी दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी थिएटर अकॅडमीच्या माध्यमातून हे नाटक साकारले होते. त्यानंतर अनेक कलाकारांनी हे नाटक केले, पण अंध मुलांना पुलचे नाटक करता यावे यासाठी आर्लीन निर्मितीने पुढाकार घेतला. यासाठी संगीतकार बिपिन वर्तक, वनिता देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले असून नाटकाच्या ध्वनीमुद्रिकेचे प्रकाशन सतीश देसाई, चंद्रकांत काळे, श्रीकांत गद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. पाहूया. आज त्या नाटकाच्या सीडीचं म्युझिक लॉन्च आहे आणि ब्रेल म्हणजे 3 पैशाचा तमाशा नुसतं नाटक ऐकून आहे, कधी केलं नाही आणि पण आता ते लवकरच आम्ही करू. अंध नाही, आम्हाला ते ऑडिओ ऐकून वाचून आम्ही तयारी करतो. जसं आम्ही पूर्व मेघदूतच्या बाबतीत केलं की सरांनी आमचं ते नाटक व्यवस्थित बसवलं आणि वाचून ऐकून हे नाटक आम्ही सगळ्यांनी केलं. पुलंचं नाटक करताय, काय अनुभव आहे, कसं वाटतंय? पु ल एक मोठं हो नाव आहे साहित्य. पु ल देशपांडेंची जन्मशताब्दी आहेच आहे आणि पु ल देशपांडेंनी साहित्याच्या तर मोठं नाव कमावलं आणि 3 पैशाचा तमाशा म्हणजे कधी करीन असं म्हणजे मेघदूतमध्ये कसं आम्ही 19 कलाकार होतो, यात 22 कलाकार आहोत आम्ही. पण हे नाटक कधी करीन असं वाटलंही नव्हतं. ते दुसऱ्या नाटकात आम्हाला छान संधी मिळते, ते केवळ आमचे रश्मी मॅडम आणि आमचे स्वागत सर, पूर्ण टीम मेघदूतची त्यांच्यामुळे. युगातकणावर 21व्या शतकातली आम्ही नारी वगैरे वगैरे, पण आत्ता सुद्धा तो विषय खूप मला बोल्ड वाटला म्हणजे, आणि तरीही तो इतका शोषित आणि शोषण ह्या विषयावरती असून सुद्धा इतक्या संयत पद्धतीने हाताळला आहे. एक हसत हसत कोपरफळी मारण्याचा प्रयत्न नेहमीच पुलांचा असतो. इतक्या सुंदर पद्धतीने हा विषय हाताळला जाऊ शकतो हे मी जेव्हा वाचलं तरी सुद्धा ते खूप अंगावरती येतं, म्हणजे सुन्न करून जातं ते नाटक आपल्याला. तर हे सगळं तेव्हा त्यांनी कसं सादर केलं असेल म्हणजे असा मला रादर प्रश्न पडला होता की ठीक आहे आम्ही आत्ता करतो, आपण 40 वर्षापूर्वी या लोकांनी एकाच काय बघ पेरलं होतं असं रादर मला वाटलं. आणि म्हणून हे नाटक आम्ही करतो आहोत, कारण हा विषय कालातीत आहे. अगदी महाभारताच्या काळापासून आपण जर बघितलं तर तेव्हापासून तर आत्तापर्यंत शोषित आणि शोषक हा कधीच न संपणारा विषय आहे. तर तो इतक्या चांगल्या पद्धतीने मांडला जाऊ शकतोय तर का नाही मांडायचा. आणि पुलांचं प्रत्येकच लिखाण हे अजरामर आहे, तर आजच्या पिढीच्या पुढे ते परत यावं, त्यांची लेखनशैली, त्यांचं सगळं म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांची पुन्हा या आजच्या पिढीला नव्याने ओळख व्हावी. आपल्या पिढीपर्यंत बऱ्यापैकी आपण वाचलेलं आहे, पुलांचं वाचत वाचतच आम्ही सगळे मोठे झालो, परंतु आत्ताची तरुण पिढी जी आहे त्यांना पण हे सगळं अनुभवायला मिळावं, ही सगळी मजा त्यांनी अनुभवावी हा एक प्रयत्न आहे. आणि अंध मुलांना घेऊन का केलं तर हा तर आमचा म्हणजे हाच बेसिक आमचा हे आहे की एक संधी आणि योग्य मार्गदर्शन जर दिलं तर ही मुलं काय करू शकतात. आणि सुदैवाने स्वागत सरांसारखे दिग्दर्शक आहेत आणि एवढी चांगली संहिता आहे तर का नाही करायचं. आणि ही टीम आमची अपूर्व मेघदूतची जी त्यांनी सगळ्या आमच्या मुलांनी ऑलरेडी करून दाखवलं आहे की आम्हाला जर एक चांगली संधी तुम्ही दिली तर आम्ही काय करू शकतो, तर मग का नाही करायचं. सगळं चांगलं छान जुळून आलं आहे, संहिता आहे, दिग्दर्शक आहेत, चांगले कलाकार आहेत आमच्याकडे, तर मग ही संधी कोण दवडेल. म्हणून मग आर्लींनी ही संधी घ्यायची ठरवलं आहे आणि आम्ही घेत आहोत. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.